नमस्कार, आपण आहोत मराठी एक नंबर बातम्याच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अभिषेक गोसाळकर सरांचा त्यांचा एक प्रवास आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला. अभिषेक गोसाळकर यांची ओळख म्हणजे ते स्वतः नगरसेवकपदी विराजमान होते मागच्या वर्षी. आता त्यांच्या मिसेस ह्या नगरसेवकपदी विराजमान झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोद गोसाळकर यांचे चिरंजीव, ते स्वतः आमदार होते आणि अखंड म्हणजे त्यांचं कुटुंबच एक राजकीय क्षेत्राकडेच होतं. त्यामुळे बाळकडू सुरुवातीपासून लहानपणापासून त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे राजकीय प्रवास आणि राजकारण कसं वागायचं हे त्यांना लहानपणापासूनच माहिती आहे आणि ते तरबेज आहे. पण राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाकडे ह्यांच्या कुटुंबाचा ओढा सगळ्यात जास्त असतो. त्यामुळेच लोक ह्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय करत असतात. तर त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो आहे. तर अभिषेक गोसाळकर सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कुटुंबच राजकीय क्षेत्राकडे होतं, पण कधी असं वाटलं नाही का की आपण राजकारण कडे जाण्यापेक्षा आपल्या आवडीचं किंवा आपल्याला जे स्पोर्ट्समधनं आवडतं ते क्षेत्र निवडावं असं कधी वाटलं का? खरं सांगायचं म्हटलं की आमचं पूर्णच कुटुंब आज राजकारणामध्ये आहे. पण मी माझ्या शिक्षणाच्या आयुष्यात पण असो किंवा कॉलेज लाईफमध्ये पण असताना असा कधी विचार केला नव्हता की मी राजकारणात जाईल आणि नगरसेवक या पदावर विराजमान होईल. त्यावेळी माझा एक वेगळा एम होता की पहिला तर शाळेमध्ये असताना मला क्रिकेट हा खेळ खूप आवडायचा आणि त्याच्यामुळे मला माझं प्रत्येक वेळी एक वेगळं उद्दिष्ट माझ्या जीवनामध्ये बघायला मिळतं की जेव्हा मी लहान होतो शाळेमध्ये होतो तेव्हा क्रिकेट आवडायचं, तर मी क्रिकेटमध्ये काहीतरी करेन आणि एक चांगला खेळाडू बनेल अशी एक मला एक 10वीपर्यंतचं ते एक वातावरण होतं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये मी चांगले मॅचेस खेळलो. वानखेडे स्टेडियमवर पण जाऊन आमच्या शाळेच्या सरांनी आम्हाला, करगुटकर सर होते त्यांनी आम्हाला घेऊन गेले, तिथे आमचे मॅचेस झालेले आहेत. आणि एक असं वाटत होतं की बाबा या क्रिकेटमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तयारी केली. पण नंतर 10वीच्या परीक्षेमध्ये असलेलं सर्वांचं म्हणजे घरातलं वातावरण म्हणा किंवा नातेवाईकांचं मित्रमित्रांचं एक टेन्शन आणि त्याच्यामुळे तो क्रिकेट राहिला बाजूला. 10वीमध्ये पदार्पण केलं आणि अभ्यास आहे की अभ्यास, 10वीनंतर मग कॉलेज लाईफ. मग आता कॉलेज लाईफमध्ये असताना कुठे जायचं, म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं का सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं, अशा दुविधा मनस्थितीत असताना त्यावेळी इंजिनिअरिंग हा विषय निवडला आणि एक सिव्हिल इंजिनियर बनावं या दृष्टिकोनातून वसई वर्तक कॉलेजमध्ये माझा प्रवास सुरू झाला. आणि तो प्रवास सुरू होत असताना एक चांगला इंजिनियर किंवा एक चांगला डेव्हलपर बनून या मुंबई शहरात काम करावं अशी ती रुची होती. पण कालांतराने मी त्या प्रवासामध्ये पण गेलो. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल त्या ठिकाणी मी पहिलं माझं काम 7.5-8 करोडचं त्यावेळी मी घेतलं होतं आणि एक त्या कामाचं भूमिपूजन पण त्यावेळी उद्धवजींच्या हस्ते झालं आणि त्याचं उद्घाटन पण उद्धवजींच्या हस्ते झालं. म्हणजे एवढा म्हणजे आयुष्यातलं पहिलं काम, ते पहिल्या कामाचं पण सुरुवात मला पक्षप्रमुखांच्याच माध्यमातून ती माझी सुरुवात झाली. त्यानंतर उरण महानगरपालिका असेल, आपले MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड या बोर्डामध्ये पण मी एक चांगली कामं कन्स्ट्रक्शनची मी त्या ठिकाणी केलेली आहे. मग असा प्रवास करत असताना कधी असं वाटलं नव्हतं की राजकारणात प्रवेश होईल आणि त्या ठिकाणी मी नगरसेवक बनेल किंवा आज मुंबई बँकेचा संचालक म्हणून आज काम करेल. पण अचानक तो रक्तामध्ये असतो ना, म्हटलं रक्तामध्ये आपल्या राजकारणच आहे समाजकारणच आहे, त्यामुळे तो रक्ताचा वारसा कुठेतरी पुढे वरच्या देवाचीच कृपा असेल किंवा त्यांचा एक उद्दिष्ट असेल की बाबा नाही राजकारणात असलेला वारसा हा मी पुढे घेऊन जावा आणि त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न सुरू झाला. पण हा जो वारसा तुम्ही नेत आहे पुढे, जरी तुम्ही स्पोर्ट्समॅन झाला नसाल म्हणजे तुमच्या अंगात रक्तामध्ये आणि आवड पण स्पोर्ट्समॅनची आहे, तर ही स्पोर्ट्समॅनशिप कुठेतरी राजकारणामध्ये उपयोगी पडते का तुम्हाला काम करताना? खरं म्हणजे राजकारणमध्ये पण एक विदाऊट स्पोर्ट्समॅनचे स्पिरिट आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला 24 तास अलर्ट राहावं लागतं. राजकारण पण असं आहे आणि क्रिकेट हा पण गेम असा आहे
की आपल्याला 24 तास जर बॅटिंग करत असो तर एक अलर्टनेसने बॅटिंग करावी लागते, बॉलिंग करत असो तर अलर्टनेस हा सर्वात मोठा त्याच्यातला कुठलाही खेळ असू दे त्याच्यातला पायाभूत पहिला बेस तो आहे. त्याचप्रमाणे राजकारणातला पण हाच बेस आहे की जर तुम्ही अलर्ट नसाल, तुम्ही जर राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य षटकार नाही मारला तर तुमची कधीही विकेट जाऊ शकते, असा एक राजकारण पण तसंच आहे. हा म्हणजे तुमच्या कुटुंबाने वेळोवेळी षटकार मारलेले आहेत आणि दहिसर म्हणजे तुमचं एक कुटुंबच झालेलं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं कुटुंब दहिसरकरांचं एक जिवाळ्याचंच नाही त्या म्हणून तुम्हालाच निवडून देत आहे. पण या कुटुंबाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत का आणि कुटुंबाच्या समस्या म्हणजे दहिसरच्या समस्या कुठेतरी कमी झाल्या आहेत का दिवसेंदिवस वाढत आहेत, यामागची कारणं काय सांगू शकाल तुम्ही? नाही, खरं म्हणजे दहिसर जर तुम्ही बघायला गेलं तर एक सांस्कृतिक नगरी आहे. या ठिकाणी विविध भाषेचे जरी लोकं राहत असली तरी या सांस्कृतिक नगरीमध्ये प्रत्येक समाजाचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. त्याच पद्धतीने दहिसर आता जर आपण बघितलं तर दहिसरमध्ये जास्तीत जास्त उद्यानं पण त्या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे आणि दहिसरची रुची आता क्रीडा या क्षेत्राकडे पण वाढत चाललेली आहे. पहिला दहिसरमध्ये ज्या फॅसिलिटी होत्या त्यामध्ये उद्यानं क्रीडा ही कुठेतरी त्याची कमतरता होती. पण ज्यावेळी माझे वडील दहिसर विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं आणि ज्या त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या दहिसरचा चेहरा आज आपण बघतो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने चेहरा आज मुंबई शहरामध्ये एक म्हणजे प्रयत्न केला त्यांनी आणि एक दहिसरला वेगळं स्वरूप आज प्राप्त झालेलं आहे. दहिसर जसं कलेचं म्हणा साधन आज प्रबोधन ठाकरे नाट्यगृहासारखं नाट्यगृह आज कलेला वाव देण्यासाठी आज घोसाळकर साहेब जेव्हा आमदार होते त्यांच्या माध्यमातून उभं राहिलं. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने कलेचं म्हणतो त्याच पद्धतीने स्पोर्ट्स आपण जर बघितलं तर दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन नावाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून लाखो खेळाडू असे आपण या ठिकाणी घडवलेले आहेत. जे खेळाडू आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाऊन म्हणजे विविध म्हणजे खेळामध्ये म्हणजे लॉन्ग टेनिस असू द्या, क्रिकेट असू द्या, त्याचप्रमाणे मल्लखांब असू द्या, इनडोअर चेस कॉम्पिटिशन असू द्या किंवा कॅरम अशा विविध खेळाने दहिसर स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडू देण्याचं पण काम घोसाळकर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त उद्याने आपण जर बघाल तर दहिसरमध्ये मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करत होतो त्यावेळी 28 गार्डन RGPG गार्डन माझ्याकडे होती आणि त्या पूर्ण 28 गार्डनची डेव्हलपमेंट करण्याचं भाग्य पण घोसाळकर साहेबांच्या माध्यमातून मला मिळालं आणि आज दहिसरचा पूर्णपणे चेहरा आज बदललेला आहे. याच्यामध्ये नंतर राजकीय उलाढाल खूप झालेला आहे पण दहिसरमध्ये जो घोसाळकर साहेबांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो आजही लोक त्याला ॲप्रिशिएट करतात आणि असा विकास कुठेतरी त्या विकासाला आता खोळंबा लागलेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये तोही ही अडचण आम्ही लवकरात लवकर दूर करू आणि पुन्हा एकदा दहिसर विधानसभेवर शिवसेनेचा आमदार बसून दहिसरला जो ब्रेक लागलेला आहे म्हणजे दहिसरच्या विकासाला कुठेतरी खंड पडलेला आहे तो विकास परत पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार. नमस्कार, मी अभिषेक घोसाळकर. मी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपल्या कुटुंबांना आपल्या परिवाराला सुखाची व समृद्धीची जावो, आई जगदंबे आपल्याला उदंड आयुष्य लागो अशी देवाच्या मी प्रार्थना करतो. आणि दिवाळीमध्ये आपल्या 2 गोष्टी प्रामुख्याने करावायच्या आहेत. एक तर प्लॅस्टिक बंदीचा जो निर्णय आपण घेतलेला आहे त्यावर आपण प्लॅस्टिक वापरू नये ही आपल्याला कळकळून विनंती आणि जो आवाज फटाक्यांचा आवाज या आवाजामुळे जी प्राणी आहेत पक्षी आहेत आणि लोकांना जो होणारा त्रास आहे त्यासाठी आपल्याला ज्या माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले त्या न्यायालयाचं आदेशाचं आपण तंतोतंत पालन कराल आणि ही दिवाळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी करून या मुंबई एक आदर्श शहर म्हणून आपण लोकांसमोर घेऊन जाल अशी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.